ही जी नोट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर मध्यभागी गांधीजींचं चित्र आहे. पूर्वी देखील ज्या सगळ्या नोटा होत्या त्याच्यावर गांधीजींचं चित्र असायचं, तसंच इथं चित्र आहे. पण इथलं जे चित्र आहे ते मध्यभागी आहे. आणि नोटेचं जर आपण मागे बघाल तर इकडं मंगलयानाचं जे चित्र आहे ते आहे आणि गुलाबी अशा पद्धतीचा हा रंग आहे. आणि ही नोट ज्यांची आहे त्यांना मी देतो परत ही नोट तुमची, म्हणजे पैसे मिळायचा आनंदच मिळतो. पण तुम्हाला नवी कोरी नोट मिळाली म्हणून तुमचं अभिनंदन. तुमचं नाव काय? माझं नाव सत्यप्रसाद आहे. ठीक आहे, मी सकाळी 7:30 मी इकडे आलेलो आहे, रांगेत उभा राहिलेलो. पण त्यांनी काउंटर उघडला 8:00. 8:00 काउंटर उघडल्यानंतर त्यांनी बेसिकली आतमध्ये सगळ्यांना घेतलं. घेतल्यानंतर आतमध्ये जे नॉन कस्टमर्स आहेत त्या लोकांना अजूनही त्यांनी एक्सचेंज स्टार्ट केलेलं नाहीये, त्यांच्याकडे तेवढा अमाऊंट नाही आहे. म्हणजे जे आयसीआयसीआयचे कस्टमर आहेत त्यांना सध्या ही रक्कम दिली जाते, नोटा बदलून दिल्या जातात. येस येस येस. म्हणजे जर मी आयसीआयसीआय अकाउंट वाले म्हणून नशीबवान आहे मी, पण ज्यांचा अकाउंट तिकडे नाही आहे त्यांना कामावर जायचं आहे, त्यांना अजूनही त्रास आहे. पण अजून एक्सचेंज स्टार्ट झालेला नाही आहे. पण मला सांगा, तुम्ही या ब्रांचमध्ये पूर्वी पण येत असाल, आजची व्यवस्था कशी आहे? सुव्यवस्थित आहे का अजूनही थोडासा आतला गोंधळ तुम्हाला दिसतोय? आतला गोंधळ डेफिनेटली दिसतोय, कारण ज्यांना कामावर जायचं आहे आणि अजूनही एक्सचेंज स्टार्ट झालेलं नाही आहे ते लोक ऍक्च्युली ते पॅनिक मोडमध्ये आहेत की म्हणजे कधीपर्यंत पैसे येणार, कधीपर्यंत एक्सचेंज होणार. म्हणून लार्जर पिक्चर बघायला गेल्या त्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे, त्या लोकांना हा प्रॉब्लेम होणारच आहे. मी सकाळी फॉर एक्झाम्पल सकाळी मी बघितलं इकडे खूप जण चुपून लपून लपून आलेत, एन्क्वायरी करून जात आहेत की माझी 10 लाख रुपये आहेत, मी कशी करायची, कशी मॅनेज करायचे. आणि बँकचे एम्प्लॉई जे आपल्या समोर ते काही बोलू शकत नाही, त्यांना तो त्रास मी जाणवलाय, त्यांना तो त्रास आहे. पण आनंद वाटतो तुमच्या चेहऱ्यामध्ये, ही एक नवीन नोट, नवी कोरी नोट आले पाहिजे. मोर देन द नवीन नोट, मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांच्याकडे ब्लॅक मनी स्टॅक पडलेला आहे त्यांना खूप त्रास होतोय आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि मी ज्या त्या लोकांना इकडे बघितलेलं आहे तो त्याचा मला जास्त आनंद आहे. तर आपण पाहिलं की ज्या लोकांकडे काळा पैसा आहे ते अडचणीत आलेले आहेत, असं जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना बरं वाटतंय. त्यांना असं वाटतंय की जो काळा पैसा आहे तो बाहेर आला पाहिजे, नियमित जी अर्थव्यवस्था आहे त्यानुसारच सगळे व्यवहार झाले पाहिजेत. आणि त्याचा आनंद नोटेबरोबरच त्यांच्यासारख्या प्रामाणिक लोकांवर दिस लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय.